पेटीएमबद्दलचा हा व्हिडिओ आहे. हा जो पेटीएमचा सीईओ आहे विजय शर्मा, त्याला व्हॉट्सॲपने जे यूपीआयचं पेमेंट ऑप्शन लॉन्च केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याला काही चांगलं वाटलं नाही आणि त्याला थ्रेटन झालं, कारण व्हॉट्सॲप एक ऑलरेडी यूजर बेस्ड आहे व्हॉट्सॲपकडे आणि पेटीएमकडे ते यूजर बेस्ड नव्हतं. पेटीएमला जवळपास एक 4 वर्ष लागली क्रिएट करायला. 2012-13 आसपास पेटीएम लॉन्च झालं होतं, त्यानंतर 2014 एंडपर्यंत एवढं कोणी यूज करत नव्हतं पेटीएम. 2015 हळूहळू लोक जास्त यूज करायला लागले पेटीएमचा आणि डिमॉनिटायझेशन नंतर तर खूपच जास्त पेटीएमला उताला त्याचा लोक यूज करायला लागले, बिझनेसमध्ये यूज करायला लागले, सगळीकडे यूज करायला लागले. सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये असं कुठलाच मोबाईल वॉलेट नाही जे पेटीएमशी टक्कर देऊ शकतं. फोनपे नाही किंवा गुगल पेच नाही, कुठलंच नाही. 14 तारखेला ह्या विजय शेखर शर्माने एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये असं बोललं की हे व्हॉट्सअप काही लॉन्च करते आहे UPI, तर ते काही बाबा सिक्युरिटी कम्प्लायन्स नाही करते NPCIच्या ज्या UPIच्या ज्या सिस्टमच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहे सिक्युरिटीच्या. मग काय म्हणत आहे ते, त्यांनी ट्विट केलं की थ्रेटन झाला आहे हा माणूस, न पायाखालची जमीन सरकली ह्याच्या. याला विश्वास बसत नाही की व्हॉट्सअप जो फक्त यूज करत होते लोक मेसेज पाठवण्यासाठी, त्याचा व्हॉट्सअपने व्हॉट्सअप बिझनेस नावाचं सेपरेट काढलं, एक जवळपास 15-20 दिवसांखाली लॉन्च केलं, लोक त्याला यूज करायला लागले. आता UPI सिस्टीम करतात जे, आता पेटीएम यूज करतात लोक, त्याच्यावरची व्हॉट्सअप यूज करणार, म्हणजे ह्याचं जे मार्केट ऑलरेडी बनवलेलं आहे त्यातले 50% जर कस्टमरच्याकडनं गेले पेटीएमकडनं, ते धंद्याला लागतील ना, हे देशोधडीला लागतील. आणि हा माणूस एवढा हुशार आहे की दुसऱ्याला चांगल्या सांगतोय की हे स्वदेशी वापरा, हे करा, ते करा, सगळ्या गोष्टी सांगतोय. याचे जे 2 इन्व्हेस्टर मेजर आहेत पेटीएममधले, ते कोण आहेत? पेटीएमचे 2 मेजर इन्व्हेस्टर्स आहेत. एक म्हणजे Alibaba.com. Alibaba हे माहिती आहे का, ही चायनीज कंपनी आहे. आणि दुसरं आहे सॉफ्ट बँक, जी जपानची कंपनी आहे. ती जपानची बँक आणि त्या 2 कंपन्यांचा म्हणून मेजर शेअर आहे ह्या पेटीएममध्ये. ह्यांना आत्ताच बरं आठवतं रे तुम्हाला की जेव्हा व्हॉट्सअप तुम्हाला टफ द्यायला यायला लागले तेव्हा तुम्हाला स्वदेशी विदेशी गोष्ट आठवते. तुमच्याच ह्याच्यावरती जेव्हा कस्टमर केअरला बोलायचं म्हटलं तर 10-10, 20-20, 30-30 मिनटं त्या ठिकाणी थांबायला लागतं आणि तरीसुद्धा कस्टमर केअरसोबत बोलणं होत नाही, फोन ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट होतो, कुठल्याही प्रकारच्या लोकांना सपोर्ट मिळत नाही. आणि विशेष म्हणजे टोल फ्री लाईन नाही तुमची. तुमच्या हा सुविधा तुम्ही सुधारायच्या सोडून तुम्ही व्हॉट्सअपवरती ब्लेम करतात. सिरियसली कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करा, कारण व्हॉट्सअप फेसबुकने ऑन केलेलं आहे. फेसबुकवरच्या फ्री बेसिक्सवरती बंदी आणली होती, नेट न्यूट्रॅलिटीचा सोबत इश्यू झाला होता. मग त्याचा काहीतरी फायदा उठवा, लोकांची सिम्पथी घ्या आणि असे करा. पण हे सांगू नका की आमचं कस्टमर केअर किती इनकॉम्पिटेंट आहे, किती गच्चाळ आहे, किती फालतू आहे, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही. तुम्हाला जर माहीत असेल की गॅजेट्स टू यूज नावाचं जे चॅनल आहे त्याचा ओनर आहे अभिषेक भटनागर, याच्यासोबत मला वाटते काहीतरी 50,000 फ्रॉड केला होता. त्यांनी सोनी कॅननचा कुठला तरी कॅमेरा मागवला होता DSLR 50,000 त्याच्या बदलात त्यांना 200-250 रुपयाचे पेटीएमने स्पीकर पाठवले होते. खरं करा, जेव्हा माणसाचं युट्यूबर आहे, फेमस आहे, त्याला जर लागू शकतात हे पेटीएमकडनं हे गोष्टी करायला, तर विचार करा आता आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय. तर मी तर काय म्हणतो, यांची टॅगलाईन आहे ना पेटीएम करो, तर पेटीएम करूच नका तुम्ही. ह्या व्हिडिओचं जे टायटलाईन माहिती आहे का, म्हणूनच ठेवलेलं आहे की पेटीएम मत करो. मी एका स्टोअरवरती गेलो होतं, तिकडे काही मी परचेस केलं आणि माझी नेहमीची हॅबिट आहे त्यांना पेटीएमनी पे करायची. तर पेटीएमनी पे करायला गेलो मी त्या ठिकाणी आणि मी काय त्यांचं ते स्कॅन केलं QR कोड आणि माझ्या वॉलेटमध्ये फक्त 29 रुपये होते आणि मी 150 रुपयांची परचेस केली होती. मला 121 रुपये ॲड करायचे होते. मेसेज आला की तुमच्याकडे सफिशियंट बॅलन्स नाही आहे 150 रुपये, तुम्ही फक्त 29 रुपये .something पेमेंट करू शकता, ते पैशाची जी अमाऊंट तुम्ही टाकली आहे ती कमी करा, हा मेसेज होता. पण इतरही वेळी जेव्हा मी नॉर्मली पेमेंट करतो तेव्हा त्या ठिकाणी ॲड मनी असं प्रोसिड येतं, त्यानंतर मी चूज करू शकतो डेबिट कार्डने किंवा क्रेडिट कार्डने किंवा UPIने कशाप्रकारे मला पेमेंट करायचं समोरच्याला, मी चूज करू शकतो. पण आता ते ऑप्शन येत नाही आहे. मग मला काय करायला लागलं, मी क्रेडिट कार्डच्या ऑप्शन थ्रू माझ्या म्हणजे वॉलेटमध्ये पैसे ॲड केले आणि ते मी पे करायला गेलो. मी ते तर पे करायला गेल्यानंतर झालं असतं की त्या ठिकाणी टॅगलाईन आली, सॉरी परत एक मेसेज आला की ह्या जो ज्याला तुम्ही सेंड करतायत त्याची जी लिमिट आहे पेटीएम थ्रू पैसे ॲक्सेप्ट करण्याची पेटीएम वॉलेट थ्रू ती संपलेली आहे. ते मग मी त्यांना विचारलं असं काही आहे का तुमचं, ते म्हणलं की नाही डेली काहीतरी त्यांची जेवढी लिमिट आहे तेवढी ते क्रॉस झाली नाही म्हणलं, आणि झालं तर त्यांना लगेच मेसेज येतो तसा तसा काही त्यांना मेसेज आलेला नाही. आणखी जे बिझनेस वॉलेट्स आहेत त्यांना 1 लाख रुपयांची महिन्याभराची लिमिट आहे. त्यांना आता काय करायचं आहे की पेटीएमची जी पेमेंट्स बँक त्यांनी लॉन्च केलेली आहे सॉफ्ट बँक आणि Alibaba ग्रुपच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट घेऊन, त्यांना
युजर्सला दुसऱ्या तुमच्या अकाउंटमधून ह्या अकाउंटमध्ये पैसे टाका आणि इथून यूज करा. म्हणजे तुमचं पेटीएमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पेटीएम बँकचं, ते तुम्हाला त्यांना यूज करायला लावता येत ते फोर्सफुली. आणि हा जो का जो काही प्रकार झाला, मी घरी आल्यानंतर थोडंसं मी सर्च करायला बघितलं की क्रेडिट कार्ड थ्रू काय झालं, तर मी ही न्यूज पाहिली की हे 20 तारखेला म्हणजे काल पब्लिश झालेली न्यूज आहे आणि ही आहे track.in ह्या वेबसाईटवरती. तसंच हिंदुस्तान टाईम्सवर पण ही न्यूज पब्लिश झालेली आहे आणि त्यावर त्यांनी लोकांचे ट्विट्स देखील टॅग केलेले आहेत. हॅशटॅग पेटीएम विजय शेखर, सर आय एम वॉन्टिंग टू ॲड मनी टू वॉलेट थ्रू क्रेडिट कार्ड बट इट्स गोईंग टू गिफ्ट वॉचर इन्स्टेड ऑफ गोईंग टू वॉलेट, प्लीज सजेस्ट. अँड मग आणखी हा ट्विट आहे 15 फेब्रुवारीचा रात्री 9 वाजताचा. गुरविंदर सिंग म्हणून एक कोणतरी माणूस आहे, ते म्हणतो आहे वाय आय कॅन्ट ॲड मनी इन टू पेटीएम वॉलेट युझिंग माय क्रेडिट कार्ड नाव, वाय आर यू फोर्सिंग टू बाय पेटीएम गिफ्ट वाउचर्स, व्हॉट्स गोईंग ऑन, आय हॅव एन ट्रान्सफर मनी इवन अ सिंगल टाईम फ्रॉम वॉलेट टू बँक, देन वाय दिस रिस्ट्रिक्शन्स, पेटीएम फ्रॉड. हा मग कोण आहे, मिशन ए के नावाचा कोणतरी युजर आहे, तो म्हणतो आहे येट अनदर वे ऑफ लुटिंग इट्स कस्टमर बाय पेटीएम, ॲडेड मनी फ्रॉम क्रेडिट कार्ड फॉर ट्रान्सफर, 15K गॉट ॲडेड बट नॉट इन टू वॉलेट, इट गॉट चेंज इन टू पेटीएम गिफ्ट, गिफ्ट वाउचर विदाउट माय नॉलेज अँड कन्फर्मेशन, नाव कॅन्ट गेट देम मनी ट्रान्सफर टू बँक, हॅशटॅग विजय शेखर शर्मा, हाय हॅज यू हॅव परफॉर्म दिस ट्रान्झॅक्शन थ्रू क्रेडिट कार्ड, हेन्स अमाऊंट हॅज बीन एडेड टू युअर गिफ्ट वॉल्यूम विच कॅन बी यूज पेटीएम विच कॅन बी यूज्ड ॲज पेमेंट इन्स्ट्रुमेंट टू शॉप रिचार्ज ऑन पेटीएम ॲप फॉर पेईंग ॲट आउटलेट्स अँड मर्चेस ॲटलीस्ट यू. त्यानंतर हा कुणी सचिन कासारगोड नावाचा मुलगा आहे किंवा माणूस आहे, त्यांनी ह्याला रिप्लाय केला आहे ह्याच ट्विटला पेटीएमच्या, आर यू ॲटलीस्ट लायबल टू इन्फॉर्म युअर चेंज इन पॉलिसी टू कन्झ्युमर्स वेन प्रिवियसली वी डीड द सेम बाय युझिंग क्रेडिट कार्ड, इज इट अ टोटल अनफेअर स्कॅम टू गेट द बल्की मनी ऑफ क्रोअर्स ऑफ इनोसेंट कस्टमर्स थ्रू विच मायनिंग ह्यूज इंटरेस्ट विथ दिस क्रोअर्स, हॅशटॅग पेटीएम हॅशटॅग पेटीएम फ्रॉड. अशाच कित्येक लोकांचे त्यांनी त्यात ट्विट अटॅक केलेलं आहे आणि परत एक डोळ्यासमोर पूर्ण चित्र फिरवा तुमच्या की हे काय चाललेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ह्यांची जी मार्केटिंग मॅनेजर आहे सोनिया धवन नावाची, ती काय म्हणे की हे जो एक्सपेरिमेंट केला होता पेटीएमचा, इट वॉज अ ट्रायल विच हॅज बीन डिस्कंटिन्यूड नाव, दिस वॉज टू चेक हाऊ मेनी युजर्स वर युझिंग देअर क्रेडिट कार्ड टू ॲड बॅलन्स इन टू देअर पेमेंट अकाउंट. जर तुम्ही एवढी मोठी मेजर स्टेप घेत आहात आणि तुम्ही तुमच्या कस्टमरला सांगत नाही आणि तुम्ही सिक्युरिटीचे कन्सर्नचे ढिंडोरा पिटवतायत व्हॉट्सअप आणि फेसबुकवर, हे एक पेटीएमच्या म्हणण्याप्रमाणे की ते पैसे ॲड करतात क्रेडिट कार्ड थ्रू पेटीएम वॉलेटमध्ये आणि मग ट्रान्सफर करतात त्यांच्या बँक अकाउंटमध्ये, तर आणि बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर ते कॅश काढून देतात ATM मधून. तर जेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड थ्रू पेटीएममध्ये पैसे ॲड करता तेव्हा बँक त्यांना खूप मोठी अमाऊंट चार्ज करते. आता ते सांगत नाहीत की किती अमाऊंट चार्ज करते. तर पेटीएमनी हे रोखण्यासाठी काय केलं की 2% सुरुवातीला 4% फीस टाकली, 4% 2%वर आणली आणि पुन्हा आता म्हणतात की फक्त बिझनेस कस्टमर्स जे आहेत ज्यांचा बिझनेस आहे त्यांना फक्त 0% फीसवर देते, म्हणजे बिना फीसचे वॉलेट टू अकाउंट ट्रान्सफर करू शकतात बँक अकाउंटमध्ये. आता जेव्हा हे नॉर्मल युजरसाठी स्टॉप केलं होतं तेव्हापासनं पेटीएमचा जे युजर बेस होता तो ड्रास्टिकली कमी झालेला आहे. त्यांना पैसे नाही खर्च करायचे मार्केटिंगवरती, फ्रीमध्ये सगळं पाहिजे. आता हे कॉन्ट्रावर्सी क्रिएट केली, सगळं झालं बोलणार झाले परत ह्या गोष्टीमध्ये, हे सगळं फक्त फ्रीमध्ये आणि स्वतःची इज्जत गहाण टाकून देऊन ह्या गोष्टी स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी केलेली कामं आहेत फक्त. तर तुम्ही हे अशा जे लोक आहेत, पेटीएम असो कुठलीही वॉलेट असो, इंडियन असो की फॉरेन असो, ह्यांचा फक्त यूज करा स्वतःच्या फायद्यासाठी, कारण ही लोक अशा गेंड्याच्या कातडीचे आहेत की ती फक्त स्वतःचा फायदा पाहतात. जोपर्यंत त्यांचा फायदा आहे तोपर्यंतच हे लोक काही गोष्टी यूज करू देतील. ह्यांचा एकदा फायदा संपला की दॅट्स इट. हा माणूस किती खोटा बोलू शकतो, मी सध्या एक ट्विटमध्ये पाहिलं याच्या इकॉनॉमिक टाइम्स नाव ह्यांच्या ट्विटर हँडल ऑफिशियल ट्विटर हँडलने ट्विट केलेलं आहे, वेअर पेटीएम विजय शेखर मेक्स अ स्टार्टलिंग रेव्हलेशन दॅट NPCI आस्क्ड हिम टू डिले लॉन्च ऑफ पेटीएम UPI टू मेक वे फॉर गुगल पेज. हिअर आउट द पेटीएम फाउंडर टेक 5 डायरेक्ट क्वेश्चन्स ऑन व्हॉट्सअप पेमेंट कॉन्ट्रोवर्सी, आणि मग तो व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे.
तर मी तुम्हाला ह्या ट्विटची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्याला जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्यांना जी उत्तरं दिली आहेत, ते देखील तुम्ही ऐका पहा. आणि किती बावट माणूस आहे हा तुम्ही स्वतःच करून घ्या. तुमचे जेवढे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना आणि तुम्हाला माझी खूप विनंती आहे की ही हा व्हिडिओ ही माहिती स्प्रेड करा. व्हिडिओ जरी नाही स्प्रेड केला तर कमीत कमी डिस्कशन करा आणि ह्या गोष्टींवरती, कारण असे फ्रॉड तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं. आणि हे ज्या सगळ्या लिंक्स आहेत, म्हणजे तुम्ही मी इन्फॉर्मेशन काढली आहे, ती सगळी लिंक्स मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तुम्ही जरूर त्या लिंक्सला व्हिजिट करा, ती माहिती तुम्ही स्वतः पहा आणि मगच विश्वास ठेवा. एवढ्या बोलून माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.